नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये. माय सेल्फ निहाल सर. तर मोस्ट इम्पॉर्टंट एम सी क्यू जो आपण काल पाहिला होता त्याचा सेकंड पार्ट आपण आज पाहणार आहोत. तर खूप महत्त्वाचे एम सी क्यूज जे आहेत आपण डिस्कस करणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरती, ज्यामध्ये काही असे प्रश्न आहेत की मागील प्रश्नामध्ये किंवा मागील परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला विचारले गेले होते. सो तुम्हाला एक नॉलेज येऊन जाईल किंवा तुम्हाला एक कळून जाईल की एक्झामिनेशनचा सुद्धा पॅटर्न कसा असतो किंवा कुठल्या लेवलचे प्रश्न यामध्ये विचारले जातात, राईट. सो याचं डिटेल एक्सप्लेनेशनसोबत आपण पाहणार आहोत. लेक्चर सुरू करण्याआधी एक महत्त्वपूर्ण सूचना तुम्हाला देऊ इच्छितो. मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर वनचा फुल कोर्स अवेलेबल आहे. या फुल कोर्समध्ये तुमची पूर्णतः तयारी करून घेतली जाणार आहे, कारण यामध्ये तुम्हाला मिळणार आहे मॉक टेस्ट, ज्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रमावरती हे टेस्ट असणार आहेत. या टेस्टचा वापर करून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यासोबत नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स, त्यामध्ये लाईव्ह सेशन्स, रेकॉर्डेड सेशन्स दोन्ही असणार आहेत, आणि एम सी क्यूज आणि पी वाय क्यूज याचं पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे कुठे असाल तर त्याचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, तर फटाफट सर्वांनी या वरती दिले गेलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आजच या फुल कोर्सचा लाभ घ्यायचा आहे, आजच हा कोर्स जॉईन करायचा आहे. कारण आजपासून तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल तर एक्झामिनेशनपर्यंत 100% प्रिपरेशन तुमचं होऊन जाईल आणि तुमच्या पेपर वनमध्ये 80+ मार्क्स तुम्हाला मिळतील. चला तर सुरू करूया. प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न आहे हा रिसर्चवरती, रिसर्च कॅरेक्टरिस्टिक्सवरती आहे हा प्रश्न. ठीक आहे, बघा या ठिकाणी काउंटडाऊन आहे, काउंटडाऊन सुद्धा सुरू होईल तुम्हाला प्रश्न वाचून दाखवल्यानंतर. प्रश्न काय म्हणतोय बघा, प्रश्न काय म्हणतोय तर डॉट 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 थिंकिंग है ना, डॉट 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 थिंकिंग अनेबल्स अस टू राईट स्टेटमेंट अँड डेव्हलप आर्ग्युमेंट इन अ स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅनर, है ना. अशी थिंकिंग किंवा अशी विचार करण्याची प्रणाली, अशी विचार करण्याची पद्धत है ना, जी की आपल्याला काय करते, आपल्याला मोटिवेट करते कशासाठी, काहीतरी लिहिण्यासाठी किंवा स्टेटमेंट लिहिण्यासाठी. कसं लिहिण्यासाठी? स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये. ठीक आहे, तर अशी कुठली थिंकिंग आहे? ॲक्युरेट थिंकिंग आहे, बघा हे ऑप्शन ए आहे, की सायंटिफिक आहे, हे ऑप्शन बी आहे, लॉजिकल आहे, हे ऑप्शन सी आहे, आणि क्लिअर आहे, हे ऑप्शन डी आहे. ठीक आहे, काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे, सर्वांनी विचार करून आन्सर द्या. सर्वांचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये मला दिसलं पाहिजे. ठीक आहे, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, सर्वांनी आन्सर द्या. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड एव्हरी वन. एक्सलेंट, तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय, ही लॉजिकल थिंकिंग आहे ना, ही काय आहे, ही लॉजिकल थिंकिंग आहे, जे की आपल्याला काय करते, आपल्याला मोटिवेट करते, मोटिवेट करते किंवा आपल्याला अनेबल करते, है ना. कशासाठी? तर स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये एक विधान लिहिण्यासाठी. ठीक आहे, बघा लॉजिकल थिंकिंग काय आहे. लॉजिकल थिंकिंग अनेबल्स अस टू राईट स्टेटमेंट अँड डेव्हलप आर्ग्युमेंट इन अ स्टेप बाय स्टेप कोहरंट मॅनर, है ना. लॉजिकल थिंकिंग जर तुमची असेल, तार्किक पद्धतीने जर तुम्ही विचार करत असाल, तर तुमची जी बोलण्याची स्टेटमेंट्स असतात, तुमची आर्ग्युमेंट करण्याची जी पद्धत असते ती स्टेप बाय स्टेप असते. ठीक आहे, पीपल यूज वर्ड लाईक लॉजिक और लॉजिकल अ लॉट, ऑफन विदाउट रिअली अंडरस्टँडिंग व्हॉट दे मीन, है ना. कधी कधी असं होतं. ओके, सो इग्नोर दिस. ॲक्युरेट थिंकिंग, ॲक्युरेट थिंकिंग काय असतं, तुमचे ऑप्शन्समध्ये होते ना, ते वन बाय वन बघूया आपण. ॲक्युरेट थिंकिंग म्हणजे काय? ॲक्युरेट थिंकिंग म्हणजे एक अशी मेंटल प्रोसेस आहे, जी की काय करते, आपल्याला प्रोत्साहन करते, आपल्याला अनेबल करते टू आयडेंटिफाय दॅट विच इज ट्रू अँड रिलिव्हंट. काय चूक आहे किंवा काय अचूक आहे, है ना, किंवा काय रिलिव्हंट आहे, म्हणजे काय गरजेचं आहे, है ना,
हे सर्व गोष्टी ओळखण्यासाठी आपल्याला ॲक्युरेट थिंकिंग ही काय करते, मदत करत असते. म्हणजे विच इज ॲक्युरेट, राईट? दिस इज पर्टिक्युलर थिंग मस्ट बी ॲक्युरेट, हां, दिस पर्टिक्युलर थिंग मस्ट बी ट्रू. काही असे गोष्टी आहेत जे की आपल्या सिलेबसला धरून रिलिव्हंट आहेत, है ना? तर या गोष्टींना समजण्यासाठी जी थिंकिंग असते ती असते ॲक्युरेट थिंकिंग. आलं लक्षात? इट इज मोर दॅन क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग जी आहे आपली, ज्यामध्ये आपण विचार करतो व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, है ना, किंवा वाय दिस थिंग इज हॅपनिंग, त्याबद्दल आपण क्रिटिकल थिंकिंग करतो, त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ॲक्युरेट थिंकिंग. आलं लक्षात? विच इज जस्ट आवर ॲबिलिटी टू ॲनालाइज द एजेंडा अँड थॉट्स ऑफ अदर्स. क्रिटिकल थिंकिंगमध्ये काय होतं आपलं, की क्रिटिकल थिंकिंगमध्ये एखादी सिच्युएशन समजून घेण्याची थिंकिंग असते, किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं थॉट्स, त्याचे विचार काय आहेत हे समजण्यासाठी जे असते ते ॲक्युरेट क्रिटिकल थिंकिंग असते, है ना. मग ॲक्युरेट थिंकिंग इज कन्सर्न्ड विथ द क्रिएटिंग न्यू एजेंडा, न्यू थॉट्स अँड न्यू विजन. मग ॲक्युरेट थिंकिंगमध्ये काय होतो, ॲक्युरेट थिंकिंगचा काय फायदा होतो, तर त्यामुळे काहीतरी नवीन एजेंडा, नवीन सिच्युएशनचा आपण काय करतो, क्रिएशन करतो, नवीन थॉट्स त्यामध्ये निर्माण होतात, नवीन ध्येय आपल्यामध्ये निर्माण होतात, ते असते ॲक्युरेट थिंकिंग. नेक्स्ट इज सायंटिफिक थिंकिंग. ओके, सायंटिफिक थिंकिंग म्हणजे काय? इट रेफर्स टू बोथ थिंकिंग अबाउट द कंटेंट ऑफ सायन्स अँड द सेट ऑफ रिजनिंग प्रोसेसेस दॅट परमिट द फील्ड ऑफ सायन्स. सायंटिफिक थिंकमध्ये काय असतं? सायंटिफिक थिंकमध्ये दोन गोष्टी असतात असं सांगितलेलं आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी? जो की कंटेंट ऑफ सायन्स आहे, है ना, थिंकिंग अबाउट द कंटेंट ऑफ सायन्स, आणि दुसरा आहे सेट ऑफ रिजनिंग प्रोसेसेस, है ना. म्हणजे सॉरी, रिजनिंगबद्दल जी प्रोसेस असते, है ना, त्या प्रक्रियेला, त्या प्रक्रियेचा संच सायंटिफिक थिंकिंगमध्ये असतो, है ना. मग इंडक्शन, डिडक्शन, है ना, आपण शिकलो होतो इंडक्टिव्ह मेथड, डिडक्टिव्ह मेथड. मग त्यामध्ये एक्सपेरिमेंट करतो आपण, एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण काय करतो, एक्सपेरिमेंट करतो मीन्स व्हॉट, एखादे पर्टिक्युलर इश्यू सॉल्व्ह करतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये आपण रिसर्च करतो, एक्सपेरिमेंट करतोय, ज्यातून आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट मिळणार आहे, है ना. मग ती मिळवण्यासाठी आपण काय करतो, सायंटिफिक थिंकिंगचा वापर करतो, रूल बाय रूल, राईट. त्यानंतर कॅज्युअल रिजनिंग, कन्सेप्ट फॉर्मेशन, हायपोथेसिस टेस्टिंग, या सर्व गोष्टी आपण सायंटिफिक थिंकिंग पद्धतीने करत असतो. नेक्स्ट इज क्लिअर थिंकिंग. क्लिअर थिंकिंग मीन्स व्हॉट? क्लिअर थिंकिंग इज ॲबिलिटी यू हॅव रिगार्डिंग एक्सप्रेसिंग युअर आयडियाज इन अ स्ट्रेट फॉरवर्ड ॲज वेल अज सिम्पल मॅनर. ठीक आहे, म्हणजे काय? बघा, क्लिअर थिंकिंग म्हणजे काय? क्लिअर म्हणजे स्पष्ट, बरोबर, स्पष्ट विचार. क्लिअर थिंकिंगमध्ये आपण काय करतो, काही आपल्याला स्पष्ट करायचं आहे, काही आपल्याला सांगायचं आहे, व्यक्त करायचं आहे, तर ते आपण कसं करतो, आपले थॉट्स, आपले आयडियाज आपण स्ट्रेट फॉरवर्ड काय करत असतो, आपल्या क्लिअर थिंकिंगने मांडत असतो, किंवा एखाद्या सिम्पल मॅनरमध्ये मांडत असतो. ठीक आहे, तर ही असते आपली क्लिअर थिंकिंग. यामध्ये काय असतं? इट ऑल्सो इन्वॉल्व द पॉवर टू रिकॉग्नाइज अँड अनालाइज क्वेश्चन्स अँड स्टेटमेंट दॅट आर लॉजिकली फॅलशियस. यामध्ये एक अशी एक सुद्धा पॉवर असते. कशामध्ये? क्लिअर थिंकिंगमध्ये काय पॉवर असते? त्यामध्ये अशी पॉवर असते जी की स्टेटमेंटला लॉजिकली, ठीक आहे, एखाद्या स्टेटमेंटला लॉजिकली, तार्किकदृष्ट्या, ठीक आहे, चुकीचे प्रश्न किंवा विधाने ओळखण्याची, चुकीचे प्रश्न आहे का असं ओळखण्यासाठी क्लिअर थिंकिंग कामाला येते, है ना. एखादं स्टेटमेंट चुकीचं आहे, एखादं काय म्हणतात त्याला, क्वेश्चन, प्रश्न चुकीचा आहे का, फॉलशियस आहे का, है ना, किंवा एखादं गोष्ट रिकॉग्नाइज करणं, ॲनालाइज करणं, राईट, एखादी चूक ॲनालाइज करणं, फॉर एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. तर हे कशामुळे होतं? तर क्लिअर थिंकिंगमुळे, है ना. एखादी गोष्ट आपल्याला क्लिअर आहे असं समजून जर आपण विचार केलो तर आपल्याला मग त्या गोष्टीमधील चुका सुद्धा माहिती होतात, बरोबर. दॅट इज द क्लिअर थिंकिंग. जयश्री, यू कॅन चेक युअर नेटवर्क ऑर यू कॅन सेट, सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. ओके, बघा, सेटिंगमध्ये जा तुम्ही. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? क्वालिटीचं ऑप्शन दिसेल. क्वालिटीचं ऑप्शन दिसल्यानंतर ॲडव्हान्समध्ये जा. ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर 720 जो मॅक्झिमम असेल, किंवा 720 आहे मॅक्झिमम, 1080 नसेल, 720 जो आहे मॅक्झिमम, त्यावरती क्लिक करा, तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे, अदरवाईज नेटवर्क इश्यू असू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. वन ऑफ द फॉलोइंग इज
रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. खालीलपैकी एक असा सॉफ्टवेअर आहे, है ना, एक असा सॉफ्टवेअर आहे जो की रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, ठीक आहे. मग तो एंड नोट आहे ऑप्शन ए, टर्नटिन आहे ऑप्शन बी, टर्निटिन ज्याला जे काही म्हणतात प्रोनाउन्सिएशन, कॉपीस्केप आहे सी, आणि वायपर आहे ऑप्शन डी, ठीक आहे. विचार करून उत्तर द्या सर्वांनी, कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचे उत्तर आले पाहिजेत. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वेन वी आर टेकिंग लेक्चर्स, वेन वी आर टेकिंग एमसीक्यूज, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू ऑल शुड आन्सर इन द कमेंट बॉक्स, कंपल्सरी आहे. ओके, ऑप्शन ए बी सी डी पैकी काय ऑप्शन करेक्ट येईल सांगा सर्वांनी. ओके, सी आहे, ए येतोय, सी आणि डी. ओके, काय हरकत नाही. आता हे कसं आहे, हा क्वेश्चन कसा आहे बघा, हा क्वेश्चन थोडासा करंट रिलेटेड आहे, बरोबर. यामध्ये काय आहे, थोडस आयसीटी बेस्ड आहे, थोडस किंवा असं एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आलंय, बरोबर. आयसीटी बेस्ड सॉफ्टवेअर रिसर्च मध्ये सुद्धा कामाला येतं, है ना. तर हे झालं तुमचं आयसीटी बेस्ड रिसर्चचा प्रश्न. मग यामध्ये काय राईट आन्सर आहे, यामध्ये ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, है ना. हे बाकीचे जे आहेत प्लॅजरिझमचे काही सॉफ्टवेअर्स आहेत, बघा आपण बघू वन बाय वन. एंड नोट, एंड नोटला आपण शेवटी बघूया. वायपर बघा पहिलं, वायपर. वायपर इज टाइप ऑफ अँटी प्लॅजरिझम. आय होप यू ऑल मस्ट बी नोईंग प्लॅजरिझम, है ना. वायपर इज अ टाइप ऑफ अँटी प्लॅजरिझम सॉफ्टवेअर दॅट मेक्स इट इझी फॉर टीचर्स एज वेल एज अदर युजर्स टू चेक टेक्स्ट फॉर प्लॅजरिझम, है ना. एखाद्या रिसर्चरची माहिती ची कॉपी आपण करणं, है ना, त्याला म्हणतात प्लॅजरिझम. एखादं सॉफ्ट एखादं रिसर्च, है ना, त्या रिसर्चला आपलं रिसर्च आहे असं नाव देणं, दॅट इज इन सिम्पल वर्ड कॉल्ड प्लॅजरिझम. ओके, अँटी प्लॅजरिझम, अँटी प्लॅजरिझम म्हणजे प्लॅजरिझमच्या विरुद्ध, है ना, असं एक सॉफ्टवेअर आहे दॅट इज कॉल्ड वायपर. मग त्यामध्ये टीचर्स गेट इझी, सॉरी, टीचर्स मेक्स इझी इट इझी फॉर टीचर्स एज वेल एज अदर युजर्स टू चेक टेक्स्ट ऑफ प्लॅजर, म्हणजे त्यामध्ये प्लॅजरिझम होत असेल एखाद्या रिसर्चमध्ये, मग ते चेक करू शकता तुमच्या टेक्स्ट त्यामध्ये टाकून, है ना. तो सॉफ्टवेअर स्कॅन डॉक्युमेंट्स दॅट आर अपलोडेड इन टू द सिस्टीम अँड नोटिफाईज युजर्स इफ दे डिटेक्ट सेंटेन्स, पॅराग्राफ्स ऑर एंटायर डॉक्युमेंट्स दॅट आर प्रेझेंट एनिवेअर इन ऑन अ इंटरनेट. मग काय करता तुम्ही, एखादं रिसर्च केलेले जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही स्कॅन करता आणि त्या वायपर ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरवरती टाकला, मग तो तुम्हाला काय दाखवेल की तुमच्यासारखंच कुठे कॉपी झालेला आहे का, है ना, सॉरी तुम्ही काय कॉपी केलेला आहे का, है ना, किंवा सेम कंटेंट तुम्हाला ऑनलाईन कुठे दिसतोय का, राईट. मग हे तुम्ही काय करता, शोधून काढता, दॅट इज द वायपर. त्यानंतर कॉपीस्केप, कॉपीस्केप सॉफ्टवेअर काय करतं, आय होप यू अंडरस्टूड वायपर. कॉपीस्केप बघा, आता कॉपीस्केप इज अन ऑनलाईन प्लॅजरिझम डिटेक्शन सर्व्हिस दॅट चेक वेदर सिमिलर टेक्स्ट कंटेंट अपियर्स एल्सवेअर ऑन अ वेब. इट वॉज लॉन्च्ड इन 2004 बाय इंडिगो स्ट्रीम टेक्नॉलॉजीज. आलं लक्षात, कॉपीस्केप सुद्धा तसंच वायपर सारखं काम करतं, ज्यामध्ये प्लॅजरिझम डिटेक्ट होत असतो. प्लॅजरिझम मीन्स वॉट, कॉपी ऑफ अ रिसर्च, है ना. एखादी रिसर्च आपण करतोय आणि त्याचा जो डेटा आहे किंवा त्याच्या जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन वगैरे, ती जर आपण कोणाची कॉपी करत असो तर त्याला प्लॅजरिझम म्हणतो. म्हणजे एखाद्या दुसऱ्याची केलेली रिसर्चला स्वतःचं नाव देणं, दॅट इज द प्लॅजरिझम. मग ते होऊ नये, ते व्हायला नाही पाहिजे, राईट. मग तसं होऊ नये यासाठी, ते चेक करण्यासाठी की आपण कॉपी होत आहे का आपला कंटेंट, त्यासाठी हे सॉफ्टवेअर्स आहेत वायपर, कॉपीस्केप, राईट. त्यानंतर आहे टर्निटिन. टर्निटिन इज अ इंटरनेट बेस्ड प्लॅजरिझम डिटेक्शन सर्व्हिस रन बाय द अमेरिकन कंपनी टर्निटिन, है ना. टर्निटिन सुद्धा एक अशीच सॉफ्टवेअर आहे जे की काय करतं, प्लॅजरिझम डिटेक्ट करत असतं, राईट. ही एक अमेरिकन कंपनी आहे, आलं लक्षात, जे की 1998 मध्ये त्याला फाउंड केली होती, शोध लागला होता त्याचा, आलं लक्षात. त्यानंतर एंड नोट काय म्हणतोय,
EndNote helps you to collect and store all the references you have found from different sources. आलं लक्षात, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सोर्सेसमधून जे काही माहिती मिळवलेली आहे, डेटा कलेक्ट केलेला आहे, है ना, तो असतो EndNote. यू कॅन यूज युअर EndNote लायब्ररी टू इन्सर्ट इन टेक्स्ट सायटेशन अँड क्रिएट बिब्लिओग्राफीज विद इन मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट्स, फॉर्मेटिंग टेम इन टू युअर चूज इन रेफरन्सिंग स्टाईल्स. तर अशा प्रकारे EndNote जे आहे त्यावरती तुम्ही काम करू शकता, तुम्ही कलेक्ट करू शकता काही गोष्टी, त्या ठिकाणी स्टोअर करू शकता, डॉक्युमेंट फाईलमध्ये करू शकता, है ना, त्याला परत रिफॉर्म करू शकता. हे झालं तुमचं EndNote. येस, कॉपीस्केप इज ऑल्सो प्लॅजरिझम डिटेक्शन. कॉपीस्केप, टर्निटिन, त्यानंतर आणखीन वायपर, दिस थ्री आर द प्लॅजरिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर्स. आलं लक्षात? लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. द डॉट 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 ऑफ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगनिंग. म्हणजे रिसर्चची जी सुरुवात असते, है ना, रिसर्चची जी स्टार्टिंग पॉइंट असते, बिगिनिंग असते, त्या ठिकाणी ऑप्शन्सपैकी एका ऑप्शनला ठेवलं जातं. मग ते काय ठेवलं जातं सुरुवातीला? समरी असते सुरुवातीला, ॲब्स्ट्रॅक्ट असतो सुरुवातीला, सिनॉप्सिस असतो की प्रिफेस असतो, है ना. ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी कुठलं ऑप्शन राईट आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑप्शन ए समरी असतं, ऑप्शन बी ॲब्स्ट्रॅक्ट असतं, ऑप्शन सी सिनॉप्सिस की ऑप्शन डी प्रिफेस. ठीक आहे, ऑप्शन काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. विचार करून उत्तर द्या सर्वांनी. काय असेल उत्तर? ॲब्स्ट्रॅक्ट आहे, समरी आहे, सिनॉप्सिस आहे की प्रिफेस आहे? ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, ॲब्स्ट्रॅक्ट. ओके, बघा ॲब्स्ट्रॅक्ट काय असतं तुम्हाला माहिती पाहिजे. ॲब्स्ट्रॅक्ट जे आहे हे एक ब्रीफ समरी असते रिसर्च आर्टिकलची. रिसर्च आर्टिकल असेल, थिसिस असेल, रिव्ह्यू असेल, है ना, कॉन्फरन्स प्रोसिडिंग असेल, ऑर एनी इन डेप्थ ॲनालिसिस ऑफ पर्टिक्युलर सब्जेक्ट असेल, है ना, तर त्याची ब्रीफ समरी त्याला आपण म्हणतो ॲब्स्ट्रॅक्ट, है ना. इट इज ऑफन यूज्ड टू हेल्प द रीडर क्विकली असर्टेन द पेपर्स पर्पज. ठीक आहे, त्यामध्ये काय होतं, तुम्हाला जर क्विकली रिसर्चमध्ये काय लिहिलं आहे, थेसिसमध्ये आर्टिकलमध्ये काय लिहिलं आहे, हे क्विकली जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता, ॲब्स्ट्रॅक्ट वाचता. दॅट इज द ब्रीफ समरी. आलं लक्षात? वेन used an abstract always appears at the beginning of a manuscript or typescript acting as the point of entry for any given academic paper or patent application. ठीक आहे, मग कुठलंही तुमचं रिसर्च पेपर असेल, आर्टिकल, थेसिस वगैरे असेल, तर ॲब्स्ट्रॅक्ट जो आहे तो सुरुवातीला वापरला जातो. इट अपियर्स इन द बिगनिंग. हा लक्षात. Abstracting and indexing services for various academic disciplines are aimed at compiling a body of literature for that particular subjects. है ना? Abstracting and indexing service जी आहे, जी की वेगवेगळ्या academic मध्ये, है ना, काय करत असते ती, compile करत असते एक literature body ला, है ना, particular subject चा समजा एक literature असेल, है ना, तर त्यामध्ये जे काही तुम्ही लिहिलेलं आहे, जे काही तुम्ही तुमचा जो पूर्ण रिसर्च आहे, लिटरेचर आहे, तर त्याला काय करतं, कंपाईल करतं. आलं लक्षात? सो दिस इज कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट. पुढचा प्रश्न बघा. अ प्रपोजल दॅट मे प्रोविजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉइंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज, है ना, असा एक प्रपोजल जो की काय करतो, असा सर्व करतो जो की स्टार्टिंग पॉइंट आहे, है ना, जो की स्टार्टिंग पॉइंट आहे बाकीचं फर्दर रिसर्चचा. वन साइडेड, इंडक्टिव, वर्किंग, नॉन डायरेक्शनल. काउंटडाऊन स्टार्ट झालेला आहे सर्वांचा.
लवकर लवकर आन्सर द्यायचं ट्राय करा सर्वांनी. ऑप्शन ए बी सी डी जे काही तुमचं आन्सर आहे ते यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. ओके ऑप्शन सी, व्हेरी गुड. ओके ऑप्शन बी सुद्धा आहे. ओके गुड. नाव लेट्स सी वॉट इज द करेक्ट आन्सर, है ना. राईट आन्सर काय आहे, तर राईट आन्सर आहे ऑप्शन सी, वर्किंग. व्हेरी गुड एव्हरी वन, सर्वांचा आन्सर जवळपास राईट आलेला आहे. एक्सलेंट एव्हरी वन, एक्सलेंट. असंच उत्तर द्या सर्वांनी. चांगल्या प्रकारे स्टडी चालू आहे सर्वांचीच. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, एम सी क्यूज, थेरी, या सर्व गोष्टी तुम्ही रेग्युलर अटेंड कराल तेव्हा तुमचा पूर्णतः अभ्यास होणार आहे, है ना. आणि हे पूर्ण रेग्युलर अटेंड करून तुम्ही टेस्ट द्याल, तुम्ही नोट्स रीड कराल, तर तुम्हाला क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबवणार नाही. तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्ही क्वालिफाय होणार. ओके, हे लक्षात ठेवा, स्टडी कंटिन्यू ठेवा. वर्किंग हायपोथेसिस इज अ हायपोथेसिस दॅट इज प्रोविजनली ॲक्सेप्टेड ॲज अ बेसिस फॉर फर्दर ऑनगोईंग रिसर्च इन द होप दॅट अ टेनेबल थेरी विल बी प्रोड्यूस्ड इवन इफ द हायपोथेसिस अल्टिमेटली फेल्स. ठीक आहे, वर्किंग हायपोथेसिस काय असतं? हायपोथेसिस मीन्स वॉट? हायपोथेसिस इज अ टेंटेटिव्ह आन्सर टू द क्वेश्चन और इश्यू ऑफ युअर रिसर्च, बरोबर. वर्किंग हायपोथेसिसला काय केलं जातं? वर्किंग हायपोथेसिसला सुद्धा अशा प्रकारे मानलं जातं की समजा हायपोथेसिस फेल झाला, है ना, तर तो जो वर्किंग हायपोथेसिस जो बनवलेला आहे दॅट विल वर्क फॉर द रिसर्च. ओके, दिस इज द वर्किंग हायपोथेसिस अँड विच इज ऍक्सेप्टेड ॲज अ बेसिस फॉर द फर्दर ऑनगोईंग रिसर्च. ओके, सेकंड पेपर इको, इको साठी तुम्ही जॉईन करू शकता. इको साठी आपले सर आहेत, बाहुबली सर आहेत, विशाखा मॅडम आहेत. ठीक आहे, तुम्ही जॉईन करू शकता इको साठी सुद्धा. पुढचा प्रश्न बघा, रिसर्च जर्नल विथ अ हाय डॉट 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 आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. अलग लक्षात, काय प्रश्न विचारलाय? रिसर्च जर्नल आहे समजा एखादा, त्याला काय म्हटलं जातं? त्याला एक हाय रिसर्च जर्नल म्हटलं जातं, है ना, ज्याला की एक जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट, है ना, मोर इम्पॉर्टंट मानलं जातं जे की लोअर वन्स आहे त्यांच्यापेक्षा, है ना. मग कुठल्या जर्नलला हाय मानलं जातं? ईगन फॅक्टर म्हणतात त्याला, एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर, आय टेन स्कोर, है ना. म्हणजे समजा जर्नलचं कुठला कुठला ऑप्शन पैकी एक असा ऑप्शन आहे जो की हाय असेल, है ना. म्हणजे समजा ईगन फॅक्टर असेल, एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर, आय टेन स्कोर, हा जो हाय असेल त्याला म्हणलं जातं की तो रिसर्च जर्नल जो आहे तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात चांगला आहे असं म्हणलं जातं, है ना. मग ते कुठली गोष्ट आहे ज्याला की हाय मानली तर रिसर्च जर्नल जो आहे तो खूप उत्कृष्ट पद्धतीचा आहे असं मानलं जातं. ठीक आहे, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. नाव यू नो, है ना, की आपण काय स्टडी करत आहोत, काय शिकत आहोत. काय शिकत आहोत? आपण पी वाय क्यूज शिकत आहोत, बरोबर. मग आपण कसं शिकत आहोत? पी वाय क्यूज इयरली शिकत आहोत, प्रत्येक वर्षाची पी वाय क्यू घेतो आपण, है ना. नाव यू मस्ट बी नोईंग की 2016 पासून आपण सुरू केलं, मग दुसऱ्या दिवशी 17 असेल, तिसऱ्या दिवशी 18 असेल. सो यू ट्राय टू स्टडी, है ना, जे आपण उद्या शिकणार आहोत ते आजच तुम्ही स्टडी करून ठेवायचं. So when we will teach, when we will learn, you will be never, है ना, never ever, तुम्ही कधीच ते विसरणार नाही अशा प्रकारे स्टडी कराल. तर उद्या जे आपण शिकणार आहोत त्याची स्टडी आपण आदल्या दिवशी करायची किंवा आदल्या दिवशी थोडस रीड करायचं. ठीक आहे, आलं लक्षात? सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर?
व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर फ्रॉम दिस फोर क्वेश्चन ए बी सी डी, यापैकी कुठला करेक्ट आन्सर असेल? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑल राईट, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. इम्पॅक्ट फॅक्टर ज्याला आपण म्हणतो. इम्पॅक्ट फॅक्टर काय बघा, हा इम्पॅक्ट फॅक्टर इज कॉमनली यूज टू इव्हॅल्युएट द रिलेटिव्ह इम्पॉर्टन्स ऑफ द जर्नल विद इन इट्स फील्ड अँड टू मेजर द फ्रिक्वेन्सी विथ विच द ॲव्हरेज आर्टिकल इन अ जर्नल हॅज बीन सायटेड इन अ पर्टिक्युलर टाइम ऑफ पिरियड. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी मी सांगतो, इम्पॅक्ट फॅक्टर जो आहे तो काय करत असतो, तो जर्नलचा जर्नलला इव्हॅल्युएट करत असतो, है ना, त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे ते इव्हॅल्युएट करत असतो. ठीक आहे, त्यानंतर जर्नल विच पब्लिश मोर रिव्ह्यू आर्टिकल्स विल गेट द हायेस्ट आय एफ्स, है ना, आय एफ्स म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर. ओके, मग ज्यामध्ये जितके रिव्ह्यूज असतील तितके जास्त आय एफ्स हे पॉईंट मिळत असतात, है ना. जर्नल विथ हायर आय एफ्स बिलीव टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर्स. मग ज्याचा आय एफ्स स्कोर जो आहे तो सगळ्यात जास्त आहे, है ना, रिव्ह्यू जास्त आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, त्या जर्नलला त्या रिसर्चला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असं मानलं जातं. ओके, तर हे असतं इम्पॅक्ट फॅक्टर. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे थोडक्यात स्कोर असेल किंवा त्याचे इम्पॉर्टन्स किती आहे इव्हॅल्युएट केलं जातं, ठीक आहे, बाय गिविंग द आय एफ स्कोर्स. मग त्यानंतर आपण बाकीचे तीन सुद्धा पाहूया. बघा, इफ एजन फॅक्टर, आता एजन फॅक्टर जो आहे, एजन फॅक्टर स्कोर मेजर्स द नंबर ऑफ टाइम्स आर्टिकल फ्रॉम द जर्नल पब्लिश्ड इन द पास्ट 5 इयर्स हॅव बीन सायटेड इन द जर्नल सायटेशन रिपोर्ट्स. ठीक आहे, मग यामध्ये बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, तुम्ही तुमचा कुठलाही विषय असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करा, तुम्हाला ते उपयोगीच पडणार आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, एजन फॅक्टर स्कोर मेजर्स द नंबर ऑफ टाइम्स आर्टिकल फ्रॉम द जर्नल पब्लिश्ड इन द पास्ट 5 इयर्स हॅव बीन सायटेड इन द जर्नल सायटेशन रिपोर्ट. बघा, मग हे एजन फॅक्टर जे आहे, है ना, या एजन फॅक्टरचं काय आहे, एजन फॅक्टर स्कोरिंग आहे, है ना, स्कोर दिलं जातं कोणाला, की असे जर्नल्स किंवा असे आर्टिकल्स, है ना, असे नंबर ऑफ आर्टिकल्स, है ना, एका जर्नलमध्ये जे की पास्ट म्हणजे लास्ट 5 इयर्सच्या मध्ये किती वेळा पब्लिश झालेले आहेत, ठीक आहे, कशामध्ये, जर्नल सायटेशन रिपोर्टमध्ये, है ना, तर त्याचा स्कोर जो असतो जितक्या प्रमाणामध्ये ते पब्लिश झालेले आहेत 5 वर्षामध्ये तितका त्याला स्कोर दिला जातो, दॅट इज कॉल्ड एजन फॅक्टर. ठीक आहे, त्यानंतर एच इंडेक्स आहे. H index is an author level metric that measures both the productivity and the citation impact of the publications initially used for the individual scientist or scholar. H index suddha ek kay ahe, ek measurement paddhatach ahe, theek aahe, ha lekhak stariya metric ahe jo prakashananchi utpadakta ani uddharan prabhav doni mojat asto. Kay kay mojto ha प्रोडक्टिव्हिटी आणि सायटेशन इम्पॅक्ट, याला काय म्हणतो आपण, उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी आणि उद्धरण प्रभाव. त्यानंतर आयटेन इंडेक्स, हे सुद्धा स्कोरिंग सारखंच आहे. द नंबर ऑफ पब्लिकेशन्स विथ ॲटलिस्ट 10 सायटेशन्स, दिस इज व्हेरी सिम्पल मेजर, इज ओनली यूज्ड बाय द गुगल स्कॉलर and is another way to help gauge the productivity of the scholar. म्हणजे जे रिसर्चर्स आहेत, स्कॉलर्स आहेत, त्यांनी जे काही रिसर्च केलेली आहे, जर्नल केलेली आहे, आर्टिकल केलेली आहे, है ना, ते आयटेन इंडेक्स याच्या अंतर्गत काय केलं जातं, स्कोरिंग केलं जातं. अँड ते स्कोरिंग जे आहे ते मोस्टली कोण करत असतं, गुगल स्कॉलर करत असतं. ठीक आहे, सो दिस इज ऑल आर द वॉट, दिस ऑल आर द फॅक्टर्स, है ना, स्कोरिंग फॅक्टर्स.